तुम्हाला मनातल्या मनात गणित सोडवायला मजा येत आहे ना? चला या धड्यात आपण मनातल्या मनात बेरीज आणि वजाबाकीची काही मजेदार उदाहरणे बघणार आहोत. राजू आणि बबलूला जीवने भेटवस्तू म्हणून चष्मे दिले होते. आता राजू आणि बबलू हे चष्मे घालून बघत होते की ह्या चष्म्यांच्या बाबतीत खास गोष्ट कोणती आहे. पहिले राजू आणि बबलू शेर खानच्या अंड्याच्या दुकानात गेले. तेथे त्यांनी पाहिले की शेर खानच्या जवळ 30 पिवळी अंडी आणि 120 पांढरी अंडी होती. राजूने त्याचा चष्मा लावला तर त्याला ह्या प्रकारची बेरीज दिसली. 120 पांढऱ्या अंड्यांमध्ये 30 पिवळी अंडी अधिक केल्यावर झाली 150 अंडी. राजू आनंदाने उड्या मारायला लागला. आता बबलूने त्याचा चष्मा घातल्यानंतर अंड्याकडे पाहिले आणि त्याला ह्या प्रकारची बेरीज दिसली. 30 पिवळ्या अंड्यांमध्ये 120 पांढरी अंडी अधिक केल्यावर झाली 150 अंडी. आता बबलू सुद्धा आनंदाने नाचत आहे. राजू आणि बबलूने एका कागदावर त्यांना दिसलेली बेरीज लिहिली. राजू आणि बबलू हैराण आहेत की एकाच बेरजेला त्यांच्या चष्म्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कशाप्रकारे दाखवले. या दोन्ही बेरजा बरोबर आहेत का? आपण 120 आणि 30 ची बेरीज 120 मध्ये 30 मिळवून किंवा 30 मध्ये 120 मिळवून या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने लिहू शकतो. या प्रकारे राजू आणि बबलू या दोघांच्या चष्म्यामध्ये दिसलेली बेरीज एकदम बरोबर आहे. राजू आणि बबलू उत्साहित झाले. त्यांनी आता बबनच्या लिंबू सरबताच्या दुकानात जायचा निर्णय घेतला. तेथे एकूण 42 लिंबे होती. त्यातूनच बबनने 12 लिंबे वापरली होती. आता बबनजवळ एकूण 30 लिंबे राहिली. आता ह्यावेळी बबलूने त्याच्या चष्म्यातून बबनच्या दुकानात बघितले आणि त्याला ह्या प्रकारची वजाबाकी दिसली. एकूण 42 लिंबांमधून 12 लिंबे वापरली म्हणजे आता 30 लिंबे बाकी आहेत. आता राजूने त्याच्या चष्म्यातून दुकानात बघितले आणि त्याला ही बेरीज दिसली. 30 राहिलेल्या लिंबामध्ये 12 वापरलेली लिंबे मिळवली तर आता एकूण लिंबांची संख्या झाली 42. राजू आणि बबलूच्या चष्म्यातून दिसणारी दोन्ही समीकरणे बरोबर आहेत का? मुलांनो, आपण ज्या प्रकारे बेरजेच्या गणिताला दोन वेगवेगळ्या प्रकारांनी लिहू शकतो ठीक त्याच प्रकाराने आपण वजाबाकीच्या समीकरणाला बेरजेच्या स्वरूपात लिहू शकतो. हे आहे ना मजेशीर? आता राजू आणि बबलू अप्पू हत्तीच्या मिठाईच्या दुकानात जाऊन पोहोचले. यावेळी राजू आणि बबलूने त्यांच्या चष्म्यातून एकाच वेळी अप्पूच्या दुकानाकडे बघितले. परंतु राजूने लाडूकडे आणि बबलूने बर्फीकडे पाहिले. मुलांनो, तुम्ही या तक्त्यामध्ये वर दिलेल्या क्रमांक आणि चिन्हांनी वापरून भरू शकता का? शाबास मुलांनो, तुम्ही या तक्त्यामध्ये एकदम बरोबर उत्तरे लिहिली आहेत. राजू आणि बबलू खूप साऱ्या जागी फिरून त्यांच्या चष्म्याचा आनंद घेत राहिले. तुम्ही सुद्धा मनातल्या मनात बेरीज आणि वजाबाकीच्या ह्या क्रिया वापरून गणिताचा आनंद घ्या. मुलांनो, या धड्यात आपण मनातल्या मनात बेरीज आणि वजाबाकी करण्याची मजेशीर उदाहरणे बघितली.